स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ए जे ब्लॉग्स। तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवरात्रीच्या नऊ रंगाबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच आणि आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे आणि आजचा रंग आहे राखाडी रंग। तर राखाडी रंग हा एकदम मोहक असा रंग आहे, एकदम शांत आणि मोहक असा हा रंग आहे आणि आजच्या दिवशी काल रात्री साजरी केली जाते आणि हे देवी पार्वतीचे सातवे रूप आहे आणि आजच्या दिवशी काल रात्री देवीची आराधना केली जाते आणि याची पूजा अर्चा ही ह्यासाठी केली जाते की आपल्या पापातून सुटका व्हावी आणि आपल्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी हे पूजा अर्चा करण्यात येते। सातव्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी काळरात्री देवीचा जप करण्यात येतो। आजच्या दिवशीचा हा रंग राखाडी असून तो काळरात्री देवीला खूप प्रिय आहे आणि काळरात्री देवी ही दिसायला भयानक जरी असली तरी आपल्याला ही देवी शुभफळ देणारी मानण्यात येते। वाईट गोष्टींचा दुष्टांचा नाश करणारी ही देवी आहे आणि याच्यातून आपली सुटका व्हावी म्हणून आपण या देवीचे स्मरण करू शकतो। तर या देवीच्या स्मरणाने जे आपण दैत्य राक्षस किंवा जे काही वाईट गोष्टी आहेत यांचा नाश होतो असं म्हटलं जातं आणि काळरात्री देवीच्या स्मरणाने भूत पिशाच आत्मा जे काही आहेत यांचा हेही भयभीत होतात असं आजच्या दिवसासाठीचा समज आहे। ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठी देखील या देवीची आराधना केली जाते आणि आपण मनापासून या देवीची देवीचं स्मरण केलं तर आपल्या आयुष्यातील सगळा अंधकार सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन आपल्याला एक नवीन सुरुवात करता येते। म्हणूनच हा रंग जो की याला करडा रंग किंवा आजचा राखाडी रंग जो आहे त्याला विशेष महत्त्व असून हा देवीचा प्रिय रंग तर आहेच आणि हा खूप महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे काळरात्री या देवीची पूजा सप्तमीला म्हणजे सातव्या दिवशी केली जाते। तर काळरात्री देवी ही आपल्या भक्तांना नेहमी शुभ फल प्रदान करते त्यामुळे या श्रद्धेमुळे आपण या देवीला शुभंकरी देवी म्हणून देखील ओळखलं जातं। तर राखाडी रंगाविषयी ही माहिती होती थोडक्यात आणि तुम्हालाही काही अजून माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। मला जितकं माहिती होतं मी तितकं सांगितलं आहे आणि मी आज राखाडी कलरची साडी घातलेली आहे ती कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये। तर आजची साडी कशी दिसते हे सांगायला विसरू नका। तर मी साडी घालून आलेली आहे टेरेसवरती, हा माझा नेहमीचाच रुटीन आहे। तुम्ही बघू शकता आत्ता वाजले आहेत 6 आणि मी अजून देखील फोटो आणि व्हिडिओज शूट करत आहे त्यामुळे प्लीज साडी घालणं रोज तितकी सोपी गोष्ट नाही आहे। मला तितकं जास्त साडी घालायला जमत नाही आहे त्यामुळे माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करावा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका। चला आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया उद्या दुसऱ्या नवीन रंगासह, तोपर्यंत टाटा बाय। तर मी थोडा वेळ फोटो शूट केला आणि व्हिडिओ शूट केला आणि तुम्ही शेवटी नक्कीच बघा फोटो मी लावलेले आहेत। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका। जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।